मनसेचे माजी शाखा अध्यक्ष गुरुनाथ भोपी यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश करण्यात आला. ऍडव्होकेट रोहिदास भंडारी यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे माजी शाखा अध्यक्ष गुरुनाथ भोपी यांच्यासह इतरही काही पदाधिकाऱ्यांनी मनसे पक्ष सोडत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक उमेदवार हा जिंकण्याच्या तयारीत लागला आहे. याच लोकसभा निवडणुकीत महाविजय 2024 साकारण्यासाठी बदलापूर येथे भाजपाचे माजी नगरसेवक बूथप्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स महिला आघाडी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. याच दरम्यान ऍडव्होकेट रोहिदास भंडारी यांच्या नेतृत्वाखाली काही तरुणांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे. आज भाजपमध्ये प्रवेश केलेला उद्दिष्ट असं आहे की आज आपल्या लोकसभेचे उमेदवार कपिलसाहेब पाटील केंद्रीय मंत्री यांच्या कामाची आज जगभरात मोदीसाहेबांच्या कामाची जगभरात प्रसिद्धी आणि लोकांचे मन कामना पूर्ण होण्याची सर्व जबाबदारी आपल्या सरकारने घेतली असे त्या कारणामुळे आम्ही साईगाव वालोलीतले आमचे मित्र गुरु भोपी यांच्या सहकार्यामुळे आम्ही वालोली साईगावाचे सर्व त्यांचे मित्रमंडळी भाजपमध्ये कपिलसाहेबांच्या पाठीशी आम्ही सदव्य काम करण्याची इच्छा आहे, प्रवेश केलेला आहे. असं आहे की कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री यांची काम करण्याची जी पद्धत पाहिल्यानंतर की असं वाटतं की बाबा रे मनसेपेक्षा म्हणजे मनसे तर ठीकच होतं पण असं की तिथे काम करायला म्हणजे ऊर्जाच नव्हती. आणि कपिल पाटील साहेब यांचं जेव्हा आम्ही पण काम पाहिलं सातत्याने काम करण्याची पद्धत पाहून असं वाटलं की आपण पण त्यांना जर सहकार्य केलं तर अजून बळ येईल. की नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आपकी बार 400 पार या पार्श्वभूमीवर आपल्या याच्यामध्ये भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये कपिलजी पाटील साहेब यांना भरघोस मतदान विजयी करण्यासाठी मी साईगाव कमीत कमी 1000 ते 1200 वोटिंग यांना याच्यात देणार आहे. आता साईगावातील आम्ही जवळजवळ कमीत कमी 20 ते 25 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर. गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास 14 एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी. मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच. अनोखे फ्रूट पार्क, स्काय गार्डन, गार्डन, प्रशस्त क्लब हाऊस, सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा, हॉस्पिटल, शॉपिंग मार्केटही अगदी हाकीच्या अंतरावर. 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट 0 वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध. तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार. चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात.